14 नोव्हेंबर 2020 बाल दिवस म्हणून आपल्या भारतातच साजरा केला जातो। तर हा बाल दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो। तर जवाहरलाल नेहरू यांचा परिचय आपण थोडक्यात माहीत करून घेऊयात। स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा मान पंडित जवाहरलाल नेहरू यांना मिळाला। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 मध्ये अलाहाबाद येथे झाला। त्यांनी त्यांचे सुरुवातीचे म्हणजेच प्राथमिक शिक्षण घरीच खाजगीरित्या घेतले। वयाच्या 15व्या वर्षी ते उच्च शिक्षण घेण्याकरता इंग्लंडमध्ये आणि त्यानंतर 2 वर्ष ते हॅरो येथे शिक्षणाकरता गेले। महात्मा गांधी 1912 मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी वकिली करण्यास सुरुवाती केली। कमला नेहरू यांच्याशी त्यांनी 1916 साली विवाह केला। 1912 मध्ये झालेल्या बंकीपूर काँग्रेस अधिवेशनाला ते उपस्थित होते। ते महात्मा गांधीजीच्या विचारांचे समर्थक होते। 1916 मध्ये ते प्रथमच महात्मा गांधींना भेटले आणि त्यांच्यापासून ते विलक्षण प्रेरित झाले। जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे वडिलांनी आपल्या संपत्तीच्या आणि विदेशी वस्तूंचा त्याग केला व स्वदेशी वस्तूचा स्वीकार करून स्वातंत्र्य चळवळीला प्रोत्साहन दिलं। ते खादीचा वापर करू लागले। 1928 मध्येच त्यांनी स्वातंत्र्य भारत चळवळ सुरू केली। 1929 साली पंडित जवाहरलाल नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनास अध्यक्ष झाले। तेथे संपूर्ण स्वातंत्र्याचे ध्येय निश्चित केले गेले। 7 ऑगस्ट 1942 रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची मुंबई अधिवेशनात त्यांनी भारत छोडो ही क्रांतिकारी योजना केली। पुढच्याच दिवशी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली। त्यांना अहमदनगर किल्ल्यात नेण्यात आले। डिस्कवरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू त्यांनी याच किल्ल्यावर लिहिला। अनेक आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यात त्यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल त्यांना 1955 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कर्तृत्वाला कोटी कोटी प्रणाम। भारत माता की जय। पंडित जवाहरलाल नेहरू की जय।